पहिल्याच पावसात मीरा भाईंदरचे रस्ते वाहून गेल्याच्यानंतर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आता खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. येणारा पावसाळा अजून बाकी आहे आणि नेमकं ह्या विषयावरती आता मनसेने उडी घेतलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना या खड्ड्यांची परिस्थिती या अभिनव आंदोलनामार्फत दाखवली. वार्ता करूया त्या सर्व कार्यकर्त्यांची. प्रसादजी, एकंदरीत तुमचं काय बोलणं झालं आणि हे आंदोलन आता कशाप्रकारे पुढे जाणार आहे? कसं आहे, आपण गेले कित्येक महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय की एका आशापुरा कंपनी जी आहे तिला ठेकेदाराला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे नाले सफाईचं, पण ही नाले सफाई पावसाळ्याच्या पूर्वी व्हायला पाहिजे होती, परंतु ती होताना आता पावसाळ्यात पण नाले सफाई चालते म्हणजे असं शहरामध्ये असं एक विदारक चित्र दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे तर सगळे दुकानदार पण त्रस्त आहे की ती नाले सफाई केलेली घाण दुकानासमोर टाकतात, ती सुखी होत नाही, ओलीच राहते, त्याच्यामुळे ते उचलत नाही आणि परत ते सगळा घाण पुन्हा त्या गटरांमध्येच जातो आहे. आणि अशा प्रकारे जर करोडो रुपये आपण नागरिकांच्या कर रुपये करातून जर एवढे खर्च करतो आहे आणि त्याचं जर फळ आपल्याला काय त्याचा रिझल्ट दिसत नसेल, म्हणजे आता थोडासा पाऊस दोन दिवस पडला तर पूर्ण शहर जलमय झालं होतं, तर तीच आम्ही हे आज माध्यम ह्या बॅनरच्या माध्यमातून ते आयुक्तांना आम्ही दाखवून दिलं. म्हणजे आयुक्तांचा असा दावा आहे की एवढा पाऊस आला आणि आपलं शहर उलट सेफ आहे, तर ते शहर सेफ आहे तेच आम्ही त्यांना या बॅनरच्या माध्यमातून दाखवलं की एवढ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या, फोटो आल्या, आणि तरी तुम्ही बोलताय की आमची नालेसफाई आमच्या शहरामध्ये पाणी इतर शहरांपेक्षा कमी आहे, तर ही जी तफावत आहे ती त्यांना आज आम्ही दाखवून दिली आणि त्यांनी पण ती मान्य केलेली. आणि आम्ही सांगितलं या ठेकेदाराचं जोपर्यंत कामाचं ऑडिट होत नाही त्यापर्यंत याचं बिल दिलं नाही पाहिजे, ह्याला पेमेंट केलं नाही पाहिजे, कारण हा नागरिकांचा पैसा आहे, तो सरकारने लागला पाहिजे. आता हे तुमचं आंदोलन बऱ्यापैकी शांतता पद्धतीने झालं, मनसेची ही स्टाईल नाही आहे, एकंदरीत तुमचं पुढचं प्रयोजन काय? मनसे स्टाईलने आंदोलन बघायला मिळणार आहे की ह्याच पद्धतीने पुढे जाणार? मनसे स्टाईल आंदोलन केलं की मनसेवर वेगळ्या पद्धतीने आरोप होतात, तर लोकशाहीच्या माध्यमातून आधी तुम्हाला तुमची चुका दाखवून दिलेल्या आहे. जर त्या ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्याच्या विरोधात आंदोलन करेल. आणि जे रस्त्याचे जे खड्ड्याचे ठेकेदार आहेत, जर रस्ते आम्हाला या शहरामध्ये खड्डेमुक्त दिसले नाहीत तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दडूस घालतील. विविध विषयांच्या मागण्या आणि समस्यांना घेऊन नागरिक या ठिकाणी बालाजी खतगावकर यांना भेटण्यासाठी आलेले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन त्यांनी त्यांचं समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत आणि पालिका आता पुढे कारवाई करणार या संदर्भात आपण आयुक्तांशी बोलणार आहोत. सर, एकंदरीत आता या सर्व समस्यांना घेऊन पालिका पुढे कशी कारवाई करणार आहे? आज माझ्या प्रशासकीय कामकाजातला विना परवानगी नागरिकांना भेटण्याचा दिवस आहे. आज दिवसभरात साधारणतः 225 नागरिक माझ्याकडे भेटून गेले, त्यात मनसेचं शिष्टमंडळ भी माझ्याकडे आले होते शहर पातळीवरचे. त्यांनी मुख्यत्वे शहरात जे पाणी थांबतं, फेरीवाल्यांचा मुद्दा, त्याशिवाय रस्त्यात आता गणपतीचे सण येतात, खड्डे पडू नये, शाळांच्या मुलासाठी गैरसोय होऊ नये, फुटपाथावरचे झाकण वगैरे, तसेच स्मशानभूमीचे सुधारणा, अशा अत्यावश्यक बाबीची चर्चा केली. याशिवाय इतर नागरिक भी बऱ्याच गोष्टीची दिवसभरात मागणी केलेली आहे. मी माझ्या 29 वर्षाच्या कामकाजात लोकांच्या प्रती आपण जबाबदार राहून काम करत आहे आणि येणाऱ्या गणपती आणि इतर सणाच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार आम्ही महापालिका स्तरावर समिती गठीत केलेली आहे. लोकांच्या तक्रारीसाठी फ्री टोल नंबरसुद्धा दिलेले आहेत आणि शहरात सुरळीत गणपतीचा सण साजरा व्हावा या अनुषंगाने रस्ते अपडेट ठेवण्यासाठीचं आम्ही कामकाज हाती घेतलेलं आहे. पावसाळ्याच्या पूर्वी आम्ही विशेष नालेसफाईचं काम हाती घेतलेलं आहे, आपण स्वतः माहिती आहे आणि अनुभवलेलं आहे. मुख्यत्वे पाणी पुरवठ्याचे कामं आमचे अंतिम टप्प्यात आलेले आहेत, सिवरेजचे कामं हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. सिवरेजच्या कामाला साधारणतः अजून 3 ते 4 महिने लागतील. मेन रस्ते जे सिमेंट रोडचे कामं आहेत त्याला साधारणतः 1 वर्ष लागेल. काही कामं फिनिश स्टेजला आहेत तर काही अजून सुरुवात करतोय आणि सेकंड टप्प्याची परवाच आम्हाला प्रशासकीय मंजूर झालेली आहे, तर त्याची निविदा प्रक्रिया होतील. तर हे कामं ऑनगोईंग आहेत. स्मशानभूमीची मागणीमध्ये अपग्रेडेशनची आहे, तर पाऊस थोडाफार थांबला की आम्ही ते स्मशानभूमी अपग्रेड करू आणि नागरिकांना खूप चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी सेवा देऊ. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या गलथानपणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं हे आंदोलन आता खळखट्याक होणार
की आयुक्त आणि पालिका खड्ड्यांवरती कारवाई करणार हा येणारा काळ ठरेल. तुमच्या आसपास पण जर असे खड्डे असतील किंवा त्या खड्ड्यांवरती कारवाई होत नसेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहून पाठवू शकतात किंवा आमची हेल्पलाईन नंबर 9920750750 आपण कनेक्ट होऊ शकतात. एम बी लाईव्हला सबस्क्राईब करा आणि मीरा भाईंदरच्या प्रत्येक कानाकोपऱ्याच्या अपडेटसाठी तयार राहा. दर्शन भाटकरसोबत दीप काकडे, एम बी लाईव्ह.